नमस्ते पालक हो, लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझे नाव ओवी अक्षय धर्माधिकारी, मी तिसलीत आहे। माझ्या शाळेचं नाव शांती इंग्लिश मीडियम स्कूल। मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीचं नाव आहे लाजूचा बिल। आता तुम्हाला प्रश्नच पडला असेल, हा लाजू कोण कशाचा बिल? सांगते ऐका। एक लहान मुलगा होता, त्याचे नाव लाजू होते। माझ्यासारखाच होता, पण थोडा खोडकर होता। त्याचे बाबा मोठे डॉक्टर होते, त्यांच्या वाड्याचा त्यांचा दवाखाना होता। एक मग तो लाजू काय करायचा, सकाळी शाळेत जायचा, दुपारी घरी यायचा, घरी आला की मस्त पैकी झोपायचा। झोप झाली की तो त्याचा अभ्यास करायचा, तितके त्याचे मिटलायचे। लाजू खेळायला चल, हा आलो आपण काय खेळायचं, चल बॅट बॉल खेळूया। लाजू त्या बाबाच्या दवाखान्यात गेला आणि बघितला की वेगळे वेगळे पेशंट होते। कोणाचा खोकला होता, कोणाला सर्दी होती, कोणाचं पोट दुखत होत, असे अनेक अनेक पेशंट होते। बाबा काय करायचे, त्यांना तपासायचे, औषध गोळ्या लिहायचे आणि एका चिठ्ठीवर लिहून त्यांना द्यायचे। मग पेशंट कंपाऊंडर काकाकडे जायचे, चिठ्ठी दाखवायची आणि पैसे द्यायचे। मग लाजूने विचार केला, असं काय आपण आपले बाबा घरी आल्यालाच विचार। मग लाजले झाले, त्याचे बाबा घरी आले। मग लाजू विचारला, बाबा बाबा तुम्ही त्या चिठ्ठीवर काय लिहून देतात हो? मग बाबा म्हणले, अरे लाजू बाळा, मी त्यांना तपासतो, औषध देतो, मग त्यांनी बिल म्हणून मला पैसे देतात। मग असं म्हणल्यावर तितक्यात आईच्या निलोपेते, लाजू 8 वाजून गेले, उद्या शाळेला जायचंय का नाही? मग लाजू जेवायला येतो, जेवण करतो, तितके त्याला एक विचार येतो, आपण पण आईचे छोटे मोठे काम करतो, मग आपल्याला पण बिल यायला पाहिजे। मग लाजूचं जेवण झालं, तो आपल्या खोलीत जातो, एक कागद घेतो आणि त्याच्यावर लिहितो, आई प्रिय आई लाजूचा बिल। काकूंना मिरची घेऊन दिली, बिल 1 रुपया। शेंडे काकूंना एक वाटी साखर घेऊन आलो, बिल 1 रुपया। दळण आणलो घरी, बिल 2 रुपया। असे त्यांनी छोटे मोठे काम लिहिले आणि त्याचे झाले 18 रुपये। आणि मग तो त्याच्या आईच्या खोलीत गेला, उशीपाशी त्यांनी चिठ्ठी ठेवली आणि झोपायला गेला। तितक्यात आई सगळे काम करून आली झोपण्यासाठी, तिचे लक्ष त्या चिठ्ठीकडे गेले। तिने चिठ्ठी वाचायला लागली आणि वाचत वाचत हसू लागली। मग तिने एक कागद घेला, लिहिलं, लाजू प्रिय लाजू, आईचा बिल, तुला जन्म दिला, बिल 0। तुझी तब्येत बरी नसताना तुला औषध पाणी करून दिलं, बिल 0। तुला खेळायचं शिकवलं, चालायचं शिकवलं, बिल 0। अशी तिने पण छोटे मोठे काम लिहिले, तिचा बिल झाला 0। मग तिने लाजूच्या उशीपाशी झोप ठेवलं। मग सकाळ झाली, लाजू उठला, तिने चिठ्ठी घेतली आणि वाचत वाचत लडू लागला, आपण किती लहान आहेत, आपली आई किती महान आहे। मग तो आपल्या आईकडे गेला आणि तिला मिठी मारला, म्हणला, आई मला क्षमा कर, क्षमा कर आई, स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।